मिरज शहर मिरज ग्रामीण आणि महात्मा गांधी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटक्याचा अवैध व्यवसाय चांगलाच चा फोफावला असून अनेकांची संबंधित पोलीस ठाण्याकडून मटक्याच्या अड्ड्यांवर किरकोळ कारवाया केल्या जातात परंतु मटका बुकी आणि मुख्य मालक यांना अटकेच्या कारवाई पासून लांब ठेवलं जातं या मागे संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकारी कर्मचारी आणि मटका मालक असेच बुकी यांच्यात अर्थपूर्ण संबंध असल्यानं कारवाई करून मटक्याच्या सूत्रधारांना मोकाट सोडलं जातं मोबाईल वरून मटका घेण्याचे प्रकार वाढीस लागले शहरात तसेच शहर ग्रामीण आणि महात्मा गांधी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुठे कुठे मटका चालतो त्याची उलाढाल किती मटका घेणारे कोण चिठ्ठ्या कशा फिरवले जातात याची इथंभूत माहिती संबंधित पोलिसांना असते परंतु या पोलिसांच्या हात आर्थिक संबंधांमुळे बांधले गेलेले आहेत त्यामुळे केवळ मटक्याच्या चिठ्ठ्या लिहिणाऱ्या पैसे घेणारे यांना पकडायचं मटका खेळणाऱ्यांना आणि त्यात पैसे गुंतवणाऱ्यांना पकडायचं परंतु मुख्य मालक आणि मटका बुकी यांच्यापर्यंत पोहोचायचं नाही असं धोरण पोलिसांनी अवलंबलंय शहरात असेच तीनही पोलिस ठाण्याच्या हद्दीत विशेष करून महात्मा गांधी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यवसाय चांगलेच पोफावलेत मटक्याच्या चा चिठ्ठ्या कोठे लिहिल्या जातात या गोळा करण्यासाठी कोण येतो याची माहितीही पोलिसांना आहे परंतु जुजबी कागदोपत्री कारवाई केल्याचं दाखवून स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा उद्योग तीनही पोलीस ठाण्यांकडून सुरू आहे वेळीच या मटक्याच्या व्यवसायाला पायबंद घातला नाही तर हजारो कुटुंब विशेष करून तरुण वर्ग उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे वरिष्ठांनी मटक्याच्या अवैध व्यवसायाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अभय देणाऱ्या तसेच त्यांच्याकडून कलेक्शन करणाऱ्या अधिकारी आणि पोलिसांची चौकशी केली तर वर्दीचे आजचे अनेक बुरखे फाटली जाण्याची शक्यता आहे तो हिनुल्ला दक्ष पोलीस न्यूज सांगली